नमस्कार, आता आपण आहोत मालवणच्या बंदर जेटीवर आणि बंदर जेटीवर आपण बघू शकतो की जी सामाजिक राजकीय अशी सगळी मंडळी आणि मालवणमध्ये आता सर्व स्तरातील सर्व आपण म्हणूया पक्षभेद किंवा काय असेल तो विसरून सुद्धा काही सगळ्यांनी जो इथे भेट दिलेली आहे बंदर जेटीवर, जो प्रभू श्रीरामांची जी 30 फुटी प्रतिमा आहे आणि हा सगळा माहोल आहे, रोषणाई चालू आहे, आतिषबाजी सुरू आहे. आपल्यासोबत बोलायला इथे बबन शिंदे आहेत, वदन कुडाळकर आहेत, चंद्रवदन कुडाळकर आहेत, दोघांचंही तुमचं स्वागत आहे. नितेश पेडणेकर आहेत, जे युवा सामाजिक कार्यकर्ते आहेत, उद्योजक, थोडे उद्योजक आहेत. आणि बबनजी, आता नॉस्टेल्जिया म्हणतो आपण, भूतकाळ आठवतो खूप गोष्टींना, तर आजच्या या दिवसाबद्दल हे तुम्ही काय सांगाल? खऱ्या अर्थात प्रभू रामचंद्रांचं ज्या अर्थात आज वेगळ्या तऱ्हेने मोदी साहेबांनी जे आजचा हा मोठा सोहळा पुऱ्या महाराष्ट्रात नाही पुऱ्या देशामध्ये हा सोहळा गेलेला आहे आणि ही 22 तारीख ही आपल्याला खूप आतुरतेने लोकं पाहत होती की प्रभू रामचंद्रांची एक वेगळे मंदिर जे निर्माण केलं आणि त्या निर्माण केलेल्या ज्याच्यामध्ये खरोखरच प्रभू रामचंद्र उभे झाले आहेत ते. आणि प्रभू आपल्या सर्व म्हणजे जेवढे आपले प्रभूचे प्रेमी आहेत, म्हणजे श्री रामचंद्र म्हटल्यानंतर एक वचनी एक पत्नी असा एक उल्लेख केला जातो त्यांचा. आणि त्यांचं धर्मा म्हणजे एक वेगळा धर्म होता आणि त्या धर्मातून लोकांनी थोडासा आपल्यासुद्धा ह्या आतुरतेने वाट पाहिली होती त्याची आणि खरोखर आज तो सोहळा पार पडला आहे. आणि आजच्या या प्रत्येक महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यातून पूर्ण भारत देशाच्या कोणाकोपऱ्यातून जे लोकांना ज्या पद्धतीत रामचंद्र प्रभू रामचंद्रांचं जे पाहिजे होते उत्सव होता तो आज हा पूर्णपणे झालेला आहे. भवनजी, या दरम्यान आता आपण मी वदनजी तुमच्याकडे येतो की या भावनेमध्ये किंवा या सद्भावनेमध्ये म्हणूया आपण की जवळपास 30 वर्ष तुम्ही आहात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल किंवा विविध संघामार्फत असेल आणि तुमचा जे एक युवा अवस्थेपासून अजूनही युवाच आहात, त्या युवा अवस्थेपासून जे तुमच्या महाविद्यालयीन युवा अवस्थेपासून तुम्ही या चळवळीमध्ये की या दरम्यान तुम्ही होतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचे त्यावेळी मोबाईल नव्हता किंवा डिजिटायझेशन झालेलं नव्हतं तरीसुद्धा एक सगळे जोडून होता, तर तुम्हाला त्या आठवणी आणि आजचा दिवस याबद्दल काय सांगावं असं वाटेल? हे आता म्हणजे तसे आम्ही अभावी उपचार सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये असताना काम सुरू केलं होतं, तेव्हा पण म्हणजे काश्मीर 370 कलम हटवण्यासाठी ते आंदोलन झालं मोठं 1990 साली, तेव्हा मी मालवणमधून गेलो होतो एकटाच तेव्हा आंदोलनाला, घरात फोटो बिटो बोलून असं म्हणजे गेलो होतो, कारण भीती वाटणार ना, तेव्हा अतिरेक्यांची आणि भरपूर भीती होती तिकडे आणि कधी काय पैसे पण तसे कमी 300 रुपये वगैरे काहीतरी दिले होते घरातून, तेवढ्यात जाऊन आलो, तिकीट पण ठेवलं होतं अजूनपर्यंत, हल्लीच माझं हरवलं कुठं तिकीट गाडीचं. चंद्रकांतदादा पाटील घरी आले होते आमच्या तेव्हा, तेवढे साधे की ते आमच्या चटईवर झोपले होते घरात, त्या बाबांनी कन्व्हिन्स करायला की काश्मीरला म्हणजे आंदोलन तुमच्या मुलाला पाठवा म्हणून सांगायला. त्यानंतर ते आंदोलन आता तो पण प्रश्न मोदी साहेबांनी मिटवलेला आहे सगळा. त्यानंतर आता हे हा संपूर्ण भारताच्या हिंदूंच्या लोकांच्या मनातला हा जो अस्थेचा आणि निष्ठेचा प्रश्न होता तोसुद्धा निकाली काढण्यात आलेला आहे. आम्हाला वाटलं नव्हतं आमच्या जीवनात असं बघायला मिळेल मंदिर झालेलं, पण ते या गेल्या 9 वर्षाच्या कालखंडात मोदी सरकार म्हणा किंवा संपूर्ण आपले जे काही इतर ज्या संस्था चालू त्याच्या पाठीमागे होत्या त्यांनी ते सक्सेस करून दाखवलं आणि एकही म्हणजे असं रक्तपात न होता 9 वर्षात. म्हणजे पूर्वी कसं असायचं आमच्या वेळेला साधं काय झालं का सगळीकडे पोलीस बिलीस असायचं, आज कुठेच पोलीस दिसत नाही तुम्हाला बघा, लगेच पोलिसांचा पारा वगैरे काही असलं तरी ते काँग्रेसच्या काळात परफ्यू वगैरे लागायचे, आज तुम्हाला ते कुठे दिसत नाही. म्हणजे लोकांना संरक्षण शाश्वत हे निर्माण झालेली आहे आणि हे प्रभू राम 500 वर्षाचा जो रक्तरंजित इतिहास हा त्या इतिहासाचं हे चांगलं फळ आता निर्माण झालेलं आहे त्यातून. आणि आपल्या भारताचं त्या एक प्रतीक संपूर्ण जगात, आता अमेरिकेत त्या स्क्वेअर टाईम स्क्वेअरला पण त्यांचं हे चालू आहे, न्यूझीलंडमधून हे आलेले आहेत, म्हणजे बऱ्याच देशातून शुभेच्छा पंतप्रधानांच्या वगैरे इतर देशांच्या आणि संपूर्ण आता सौदी अरेबियातून आलेले आहेत. असं मला तोच एक मुद्दा सांगायचा आहे की जेव्हा आपण विचार करतो आखाती देशांचा, ते आखाती देशांमध्ये सुद्धा आता भारताची जी वाढतं वजन आहे त्याबद्दल काय सांगाल? ते आता ते मोदी साहेबांचा इफेक्ट असणार, कारण आजच मी मगाशी एक वाटली बातमी की ते त्यांच्या शिकवण्यासाठी भारत रामायण आणि महाभारत चालू करत आहेत ते आपल्या प्राथमिक शिक्षण. आता हे आता अनाकलनीय आहे ना, कारण काय त्याचं सांगू शकत नाही. स्वागतार्ह आहे की अनाकलनीय आहे? स्वागतार्ह आहे, आम्हाला वाटलं नव्हतं, पण ते पूर्वी की नाही आम्ही कॉलेजात असताना नॉस्टॉडेमस नावाचा एक भविष्य आहे, त्याचं भविष्य असायचं ते आम्ही म्हणजे आमचं ते मनोरंजन झालं ते असं होईल का त्याच्यात लिहिलेलं आहे सगळं,
असंच म्हणजे त्याची थोडी थोडी तरी प्रचिती यायला लागली आहे की 30 वर्षात 1930 पर्यंत म्हणजे 2030 पर्यंत संपूर्ण आशिया खंडात वगैरे हिंदू धर्म किंवा सनातन धर्म पसरेल. तर आता आज ती सुरुवात माझ्यामध्ये सौदी अरेबियापासून झालेली आहे असावी असं मला वाटतं. ते काय आपल्याला तेवढं महत्त्वाचं नाही, पण आपलं आपण आपल्या देशात तरी व्यवस्थित सगळं राहिलं म्हणजे झालं. आता एक मी मुद्दा मिळतो, नितेश पेडणेकर आहे. त्या नितेश पेडणेकर हे व्यक्तिमत्व तरुणांना किंवा यांना नवीन असेल किंवा, पण नितेश पेडणेकर गेले 8 ते 10 वर्ष क्रीडा माध्यमातून असेल किंवा आता स्वतः ते सकाळपासून. आज नितेश तुम्ही किंवा गेल्या काही महिना 2 महिन्यामध्ये तुम्ही पर्यटकांशी थेट संपर्कात आहात. तुम्ही पर्यटन क्षेत्रामध्ये तुमचा मोबाईल पर्यटन म्हणूया आपण, कारण तुम्ही सगळे फिरत असता. तुम्हाला याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल, अगदी छोट्या शब्दात, की आता ह्या माहोलचा तुम्हाला जो सामान्य अतिशय खालच्या लेवलवर तुम्ही पर्यटन क्षेत्राशी जोडलेले आहात, तर तुम्हाला काय बदल दिसतो आहे? पर्यटन आता थोडं वाढलं आहे म्हणजे परत सर्व पहिले आभार मानतो माननीय एकनाथ शिंदे यांचे. आज सार्वजनिक सुट्टी त्यांच्यानी जाहीर केली श्रीरामा प्रभूंच्या आज मंदिर निर्माणासाठी. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राची प्रगती चालू आहे. विविध क्रीडा क्षेत्र असू दे, पर्यटन असू दे किंवा औद्योगिक असू दे, त्यामुळे आता हे अग्रेसर महाराष्ट्र राज्य त्यांच्या नेतृत्वाखाली अग्रेसर होत आहे. ओके वदनजी, तुम्ही याबद्दल आणखीन काय सांगाल? आता 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 एक सांगाल ते तुम्ही जरूर प्रेक्षकांसाठी सुद्धा सांगा. नाही नाही, मी राम मंदिरच्या आंदोलनावर राहायचं सांगायचं राहिलं थोडं, म्हणजे तेव्हा 90 सालापासून जवळजवळ सुरू झालं विश्व हिंदू परिषदेने तेव्हा राम मंदिराचं म्हणजे काम किंवा झालं पाहिजे ह्यासाठी जनजागृतीची मोहीम आखली होती. आणि त्याच्यानंतर मग ते भाजपने आपला अजेंडामध्ये ते घेतलं असं. म्हणजे आत्ताच्या लोकांना तरुणपणाने काय वाटतं की 22 तारखेलाच का घेतलं आहे किंवा अर्धवटच मरत नीत का घेतलं आहे, पण ते तो भाजप त्याचा निवडणुकीसाठी उपयोग करतो का? पण एवढं जे 500 वर्ष किंवा गेली 30 वर्ष जो संघर्ष केलेला आहे, साध्वी ऋतुंबर असतील, साध्वी दुसऱ्या त्या आणि एक आहे ते नाव आठवत नाही, दोन्ही त्या साध्वी अनामी खूप जण असतील आणि अनामी कितीतरी असतील, ते मेलेले दोघे हे आहेत, कोठारी बंधू आहेत. आपल्या जिल्ह्यातून किती जण गेलेले आहेत तेव्हा पैसा बिसा नसताना पण लोक गेले आहेत. रत्नागिरी त्याशी एक आवड असंच खोटं बोलून गेलेले आहेत. एक पंजाबीची पण आवड घरात त्यांनी न सांगताच गेले, अभ्यासाला जातो म्हणून कॉलेजला जातो म्हणून सांगून गेलेले आहेत लोक. अशी अति अनामिक लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि भाजपनं त्याच्यासाठी कंबर कसून म्हणजे अगदी कितीतरी ते म्हणजे अमित शहा म्हणा किंवा मोदी साहेबांवर पूर्वीच्या काँग्रेस बहुत त्यांच्या पाठीमागे ससेमिरा लावला होता, CIDB याचा त्याचा कसला असेल तो, तरीसुद्धा त्याच्यातून ते ताऊन सुलावकून निघून त्यांनी जर ह्या केलेल्या कार्याचं एक थोडंसं ॲडव्हान्टेज घेतलं त्याच्यात काय बिघडलं, बाकी कोणी काही केलेलंच नाही ना गेले. आता हे जे आता सामान्य आणि थोडंसं राजकीय त्याच्यामागची आपण असं म्हणूया की तिथे एक फॅक्च्युअल जे ज्याला वाटतं ते त्यांनीच प्रत्येकाने सांगितलेलं. आणि याच्यामध्ये एक जो आता वदन कुडाळकर यांनी उल्लेख केलेला आहे की गेल्या काही वर्षामध्ये एका दशकामध्ये रक्तरंजित काही न घडतं, किंवा आज पण आता मी मुद्दाम सांगू इच्छितो त्यांच्या जोडीला की पोलीस प्रशासन हे कार्यरत आहे, पोलीस नाही आहेत असं बघणं आहे, पण जी युद्धपातळी किंवा आणीबाणी व्हायची किंवा कर्फ्यू आहेत आज आपण बघू शकतो, तर पोलीस प्रशासन पण सजग आहे, त्यांना एक नेमून दिलेलं काम की त्याची आखणी आहे ती आता योग्य व्हायला लागली असं आपण म्हणू शकतो. आता जे आपण सगळा बंदर जेटीवर निलेश राणे यांच्या संकल्पनेतून जो आपण पाहू शकतो आहे आणि तिथे मस्जिद आहे, म्हणजे मस्जिद मी आम्ही तसं काय आमचा हे नाही द्वेष नाही, म्हणजे आता आखणी शासन प्रशासनाला आखणी लावले जायचे काही असलं तरी आता ते कुठं काय आता मुक्त वातावरणात होऊन जाते. विविध प्रकारे आता आपण बघू शकतोय की या विविध प्रकारे हा साजरा केला जातोय. तुम्हाला बबनजींना काहीतरी आणखी सांगायचं, बबनजी सांगा जरूर. खरोखरच आज या मालवण तालुक्यामध्ये, कुडाळ मालवण तालुका असू दे किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असू दे, खऱ्या अर्थात निलेश राणे साहेबांनी ज्या पद्धतीत इथे जे कार्यक्रम केले आहेत ते खरोखरच म्हणजे आम्हाला त्या माणसाबद्दल खूप अभिमान आहे आपल्याला. आणि त्या माणसांनी जी आज चळवळ चालू केली आहे ते लोकांमध्ये जाऊन आपला ठसा उमटवायचा आहे असा निर्माण केलेला आहे. आणि निलेश राणे साहेबांनी खूप एक मोठ्या प्रमाणात आपला आता जे नवीन जे पक्षामध्ये आपल्या भाजपमध्ये येऊन जो आपला ठसा उमटला आहे त्याच्याबद्दल खरोखर त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि हे सर्व कार्यक्रम जे आहेत म्हणजे आता उद्या आपल्याकडे महासंघाचा मेळावा आहे म्हणजे व्यापारी संघाचा, त्यालाही मोठ्या प्रमाणामध्ये हस्तयात्रा जी त्यांच्या माध्यमातून आपण ते कार्यक्रम घेतला त्यांच्याने, खरोखरच मी म्हणजे मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि खरोखर आपल्याला जो माणूस पाहिजे
तसा आपल्याला इथे लाभलेला आहे. मी मुद्दामून सांगतो कारण ते माझे एकदम चांगले आमचे संबंध आहेत पहिल्यापासून. आणि खरोखर ज्या पद्धतीत आता बी जे पी वाढवत आहेत ते बी जे पी ते वाढवत आहेत त्या खरोखर एक चांगलंच एक नेतृत्व आम्हाला दिसलं त्यामध्ये. आणि मुद्दामून सांगतो मी जेवढे इव्हेंट होतात आता त्या इव्हेंटमध्ये मला वाटते निलेश राणे साहेबांचा फर्स्ट प्रायोरिटी त्याचा त्यांना प्रायोरिटी देत आहेत फर्स्ट प्रायोरिटी. आता निलेश राणेंच्या संकल्पनेतून जो आपण विविध प्रकारे आता आपण जी ऐकलं आहे सगळ्यांचं म्हणणं की त्याच्यामध्ये ही संकल्पना लोकांनी उचलून धरली त्याला मिळणार प्रतिसाद आहे सगळ्यांनी दिलेला आहे सामान्य नागरिक राजकीय ते व्यापारी वर्ग असेल मग ह्या सगळ्या आता माहोल मालवणमध्ये एक वेगळा पर्यटनाचा आपण 2.0 म्हणू शकतो की एक 2.01 व्हर्जन आपलं मालवणमध्ये पर्यटनाचं सुरू झालेलं आहे. आपण या सगळ्या घडामोडींवर या आगामी काळातल्यासुद्धा लक्ष ठेवूनच राहू. सुयोग पंडित आपली सिंधुनगरी न्यूज मालवण.